राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती निमित्ताने स्वराज्य सप्ताह निमित्ताने शिर्डी शहरातील उद्योजक संदीप भीमाशंकर सोनवणे आणि सुनील सोनवणे यांच्या कुटुंबाच्या वतीने लहान मुलगी सई हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन वयोवृद्धांना देण्यात आले. त्याबरोबरच वृद्धाश्रमासाठी काही मदत देखील देण्यात आली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणालेत की ज्या वयोवृद्ध लोकांना कोणाचा आधार नाही त्यांच्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सोनवणे कुटुंबाच्या वतीने आर्थिक मदत आणि भोजन देऊन सामाजिक दायित्व जपण्यासाठी आमच्या कुटुंबातील सर्वांची भावना असल्यामुळे हा उपक्रम घेतला असल्याचं सांगण्यात आलंय. यावी साईंची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यावी रुपाली सोनवणे, सोनाली सोनवणे, कुमारी श्रीनिका सोनवणे, सार्थक सोनवणे, सृष्टी सोनवणे, सचिन तुरकणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी.